शर्मा उस हम मां महारानी हेगे तुझी बैग नहीं तो परत कपड़े राहिले टूथब्रश राहिला चार्जर राहिला म्हणून येशी सगळं भरलंय रमा काळजी नको करू देव सगळं बघत असतो माझी काळजी नको करूस रमे मी खरच बरी आज या सगळ्यांच्या समोर माझं बोलणं खूप महत्त्वाचं आहे मी कायम तुझ्या पाठीशी उभी होते आणि आता सुद्धा खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभी राहणार आहे घरातल्या 6 जणांनी तुझ्या विरोधात मत दिली त्यांना तुझ्या घरात नको आहेस पण मी तुझ्या बाजूने मत देते आणि माझा अक्षय जर का आज इथे असताना तो सुद्धा तुझ्या पाठीशी उभा राहिला असता बरोबर ना मग आता जशी 6 जणांना तू इथे नकोस तशी उरलेल्या 6 जणांना तू या घरात हवी आहेस तुला आता इथेच राहावं लागेल मी काही बोललं ना तरी सुद्धा मी तुझ्या बाजूने आहे रमे लक्षात ठेव सीमा तू काही वेडी आहेस का अगं ह्या मुलीमुळे आपल्या आत्याचं ठरलेलं लग्न मोडलं आणि एवढं असून पण आम्ही हिला घरात ठेवून घेतलं तर हिने चोरी केली सीमा हिच्यावर विश्वास ठेवू नकोस एक नंबरची फसवी बाई आहे ही आणि तुम्ही इतरांवर बोट उगारण्याच्या आधी स्वतः काय केलेत तुम्ही याचा विचार करा तुम्ही फार इमानदारीने वागलेत ना आतापर्यंत सीमा आत्ता मुद्दा वेगळा आहे आत्ता रमाने इथे राहायचं की नाही हे ठरवायचंय माझा निर्णय झालाय रमा इथेच राही ठीक आहे राहू दे तिला पण एका अटीवर रमा लॉकअप मध्ये होती ही गोष्ट कुणीही अक्षयला सांगणार नाही
कुणीही त्याची वाच्यताही करणार नाही. रमा तू सुद्धा नाहीस, आहे मंजूर? आणि रमा, हे तुझंच भल्याचं आहे. बघ, विचार कर, तू ठरव. तोंड बंद ठेवायचं आणि गपचूप इकडे राहायचं की सगळं सांगून टाकायचं आणि सगळ्या फॅमिलीची वाट लावायची, हे तू ठरव. ठीक, असंच जर असेल तर मी स्वतः यांना काहीच नाही सांग. वचन देतेस? दिल. गुड. आणि तुम्ही सगळे सुद्धा ऐका, तुमच्यापैकीही कोणीही अक्षयला काहीही सांगणार नाही, समजलं?